महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पॅनल्सच्या सहाय्याने 25 वर्ष मोफत वीज मिळणार आहे. आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंग कडनं मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची होतीये. पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या 25 वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये. पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीडमध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल, म्हणजे बिल भरणारा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल, अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे. 7.5 HP क्षमतेच्या सौर पंपाचा वापर केल्यास शेतकऱ्यांचे वीज बिलाचे अंदाजे 10 लाख रुपये वाचतील. या सौर कृषी पंपाच्या मदतीने शेतकरी त्यांच्या शेतीसाठी आवश्यक वीज निर्मिती करू शकतात. विशेष म्हणजे सौर पॅनल्स मधून होणारी अतिरिक्त वीज ग्रीड मध्ये पाठवून ती वीज कंपन्यांना विकण्याचीही संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. या अतिरिक्त उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मोठा दिलासा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात मोठी सुधारणा होईल असे बोलले जात आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचा विजेवरील खर्च संपुष्टात येणार असून त्यांना आपल्या शेतीसाठी आवश्यक तेवढीच वीज मोफत मिळणार आहे. शिवाय वीज कंपन्यांना वीज विकून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोतही प्राप्त होईल. फडणवीस यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, त्यांचा विजेवरील अवलंबित्व कमी होईल आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. शासनाच्या या पुढाकारामुळे शेतकऱ्यांना केवळ मोफत वीजच नव्हे तर त्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या इतर खर्चांमध्येही बचत होईल, तसेच पर्यावरणाच्या संरक्षणातही मोठे योगदान होणार आहे.